काही लिहू शकते म्हणजे मला वाटतं काही वडिलांची नुकसान करा म्हणून. आतापर्यंत आपण कुठले भूमार्ग अश्मयुगातील वाहतुकीची साधनं, भूमार्गावरील वाहतुकीची साधनं, जलमार्गावरील वाहतुकीची साधनं आणि आता तिसरा जो मार्ग आहे आपला वाहतुकीचा दळणवळणाचा तिसरा मार्ग कोणाला माहित आहे? हात वरती करा. तिसरा मार्ग कोणाला माहित आहे? तर तिसऱ्या वाहतुकीच्या मार्गाची साधनं कोणते कोणते आहेत? कोण उत्तर देईल वाहतुकीच्या साधनाचं उत्तर कोण देईल? कोणाला माहित आहे? विमान, हेलिकॉप्टर. साखर चांगली स्कीम आहे. समजा जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. त्यामुळे ते विद्यार्थी जे आमच्याकडे बॅक होऊन येणार असतात त्यांना काय काय ना काय त्यांचं शिक्षण चालू राहतं. त्यामुळे आम्हाला फायदा होतो ना. समजा इथून जर तिथं गेल्यानंतर काहीच केलं नाही त्याने तर पुन्हा आम्हाला त्यांना रिवर्स शिकवावं लागतं. त्यामुळे विद्यार्थी काय आहे तसंच आहे राहतो. पण साखर शाळेमुळे विद्यार्थी काही ना काही शिक्षणाच्या प्रभावामध्ये राहतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचं बी शैक्षणिक नुकसान होत नाही आणि त्याचं शैक्षणिक नुकसान न झाल्यामुळे त्याच्या करिअरमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. किती पर्यंत शिकणार आहे? भाग्यशाला काय होणार? काय ग काय होणार म्हणजे काय करायचं? मॅडम होऊन काय करणार? कुठे ओ कुठे किती शिकणार आहे? बारावी का का बारावी शिकून बर तू रे बाळू मिलिट्री काय मिलिट्री ते काय असत? साखर शाळा सतत म्हणजे कायम चालू राहावी असं वाटत नाहीये. ह्याच्यामध्ये काहीतरी प्रगती व्हावी म्हणून आता शासन आणि स्वयंसेवी संस्था म्हणजे ज्ञान प्रबोधिनी असं ठरवलं की जास्तीत जास्त ह्या मुलांची संख्या म्हणजे गावाकडेच कशी राहतील मुलं आणि गावाकडे राहूनच कसे शिकतील याच्याबद्दल आता प्रयत्न झाले. त्यासाठी साधारण मेळावे घेणं, शिबिर घेणं असा प्रकार आम्ही करतो आणि हे मुलं 6 महिन्यांनी गावाकडे जात आहेत म्हणजे साधारण एप्रिलमध्ये. एप्रिलमध्ये जर ही गेलीत मुलं तर आपण त्यांची परीक्षा इथे घेतो कारखान्या.